आपण बघू शकता या ठिकाणी आता जे आहे शव आणण्यात आलेले आहे याच ॲम्ब्युलन्समध्ये आहे आणि सगळे जे आहे या हायवे रोडवरच आता जाम झालेला दिसत आहे. आपण बघू शकतो संपूर्ण चित्र मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. कंपनीत जे आहे हे शव नेण्यात येईल असं या ठिकाणी बोलल्या जात आहे. बघू शकता हा अमरावती जो हायवे आहे हायवे या ठिकाणी जाम झालेला आहे एका साईडचा आणि या ठिकाणी नागरिकांमध्ये सुद्धा मोठा आक्रोश आहे. पोलिसांचा जो आहे मोठा बंदोबस्त या ठिकाणी तुम्हाला इथे दिसत आहे. सगळ्या ॲम्ब्युलन्स जे आहे या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहे. ज्या ॲम्ब्युलन्समध्ये शव आहे ते सुद्धा ॲम्ब्युलन्स मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे जे ॲम्ब्युलन्स आपण बघता आहे या ॲम्ब्युलन्समध्ये शव ठेवण्यात आलेलं आहे. ह्या सगळ्या ॲम्ब्युलन्समध्ये शव ठेवण्यात आले आहे आणि या ठिकाणी जे आहे पोलिसांनी या तीनही ॲम्ब्युलन्स इथे थांबवलेले आहे. मोठी या ठिकाणी गर्दी आपल्याला दिसून येत आहे. हायवेवरचं जे अमरावतीकडे जाणारं जे वाहतूक आहे ते या ठिकाणी आता थांबल्या गेलेलं आहे. एकंदरीतच जे या ठिकाणी मोठी अशी गर्दी आपल्याला बघावयास मिळत आहे. चर्चा इथे सुरू आहे. पोलिसांची सुद्धा मोठा या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. संपूर्ण दृश्य जे आहे हे दृश्य जे आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. सगळीकडे जे आहे धामणा जे वासी आहे यांच्यामध्ये रोष जो आहे दिसून येत आहे. कारण 6 लोकांचा जो आहे होरपडून जे मृत्यू झालेला आहे. बारूद कंपनीमध्ये काल जी बॉम्ब स्फोट झाला त्या स्फोटामध्ये जे आहे मृत्यू झालेला आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे या ठिकाणी संपूर्ण दृश्य दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. चर्चा या ठिकाणी पोलिसांसोबत सुरू आहे. बघू शकता रोष मात्र जास्त दिसून येत आहे. सगळं दृश्य जे आहे मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. हा अमरावतीकडे जाणारा जो मार्ग आहे तो सध्या बंद पडलेला आहे. आपण बघू शकतो रोडवरच आहे. 6 शव या ठिकाणी आणण्यात आलेले आहे. आणखी सगळ्यांचे मत असं आहे की कंपनीमध्ये जे आहे ते शव घेऊन जातो असं एकंदरीत त्या ठिकाणी बोलल्या जात आहे. पण आता वातावरण जो आहे इथलं थोडंसं तापलेलं वातावरण दिसत आहे. पण पोलिसांकडून समजुती घालण्याचा प्रयत्न आहे. बघू शकता रोष बघू शकता. पोलिसांसोबत या ठिकाणी चर्चा करताना या ठिकाणी दिसत आहे. दाखवतो तुम्हाला नागरिक बोलत आहे. हे सगळे कौशिक आहे. नक्कीच एकंदरीतच गावकऱ्यामध्ये रोष व्यक्त या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे. काही त्यांच्या सुद्धा मागण्या आहेत. त्या मागण्याकडे प्रशासनाने विशेष लक्ष दिलं पाहिजे. मोठ्या प्रमाणात नागरिकांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न. कारण ही दुःखद घटना जी आहे ही धामणा गावामध्ये घडलेली आहे. एका वेळी 6 लोकांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. म्हणूनच नागरिकांमध्ये सुद्धा रोष या ठिकाणी व्यक्त केला जात आहे. अमरावती हायवे जो आहे अमरावतीकडे जाणारा मार्ग हा सध्या रोखण्यात आलेला आहे. बघू शकता दृश्य जे आहे धामणा या गावातील दृश्य आहे. नक्कीच रोष मात्र भरपूर आहे. रोष मात्र भरपूर या ठिकाणी दिसून येत आहे. ॲम्ब्युलन्स निघालेली आहे. ॲम्ब्युलन्स कंपनीकडे निघालेली आहे. आपण बघू शकता ह्या ज्या ॲम्ब्युलन्स आहे त्या ॲम्ब्युलन्स निघालेली आहे कंपनीकडे. कंपनीकडे आहे सगळे ॲम्ब्युलन्स घेऊन जे आहे नागरिक बॉडी आहे हे बघू शकता. कंपनीच्या गेट पाशी गाडी जाणार असं बोलल्या जात. ही गाडी निघाली एक यामध्ये शव आहे आणि आणखीनही जे गाड्या आहे त्या गाड्या या ठिकाणून घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. लोकांचा मोठा रोष आहे ठिकाणी बघू शकता. आणखी एक ॲम्ब्युलन्स आहे. नक्कीच गावकऱ्यामध्ये मोठा रोष दिसून येत आहे. गावकऱ्यामध्ये बघू शकता
आणखी एक ॲम्ब्युलन्स निघालेली आहे, ती सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे बघू शकता, पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त आहे। हे बघा, आणखी एक ॲम्ब्युलन्स जी आहे तुम्हाला जाताना दाखवतो। हे कंपनीकडे हा सगळा मार्च जो आहे कंपनीकडे निघालेला आहे। हे बघू शकता, कंपनीकडे निघालेले आहे। पोलिसांचा बंदोबस्त असताना सुद्धा जे आहे या सगळा ताफा जो आहे, नागरिकांचा रोष जो आहे, तो कंपनीकडे वळताना आपल्याला दिसत आहे। हे बघू शकता, हे ॲम्ब्युलन्स आहे। याही ॲम्ब्युलन्समध्ये जे आहे शव आहे, बघू शकता। कारण गावकऱ्यांचा रोष बघता कुठेतरी पोलिसांची सुद्धा भूमिका नरमाईची या ठिकाणी दिसून येत आहे। आणि गावकऱ्यांच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यासुद्धा प्रशासनाने मान्य केला पाहिजे। आपण बघू शकता, ही जी ॲम्ब्युलन्स आहे, या ॲम्ब्युलन्समध्ये सुद्धा एक शव आहे। आपण बघू शकता, हे बघू शकता, यासुद्धा ॲम्ब्युलन्समध्ये सुद्धा शव आहे, बघू शकता। आणि संताप जो आहे तो संताप आपल्याला दिसून येत आहे। संताप काय सांगाल दादा तुम्ही इथलेच आहे, काय सांगाल? खूपच वाईट घटना आहे, आणि इथे सेफ्टीचं एकही साधन नाही, तरी सगळ्यांना चांगला न्याय मिळावा हीच माझी इच्छा। सगळ्यांना न्याय तिथे, त्यांना 5 मिनिटाचा फरक होता, ते जेवण करायला गेले, त्याच दरम्यान ती घटना झाली। काय नाव तुमचं? बोंगाडे। बघू शकता, त्यांचे वडील पण होते त्या ठिकाणी, पण 5 मिनिटाचा जो फरक पडला त्याच्यामुळे वडील जेवण करायला गेले, त्यामुळे सुद्धा घटना जी आहे टळलेली आहे। पण एकंदरीतच गावामध्ये जे घटना घडलेली आहे ते दुर्दैवी घटना आहे। भाऊ सोबत बोलूया, नक्कीच काय सांगाल तुम्ही? कुठले? गोंडखेरीचे। गोंडखेरीचे, नक्की धामण्याचे जे नागरिक आहे त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रयत्न करू। पुण्या धामण्याचं नक्कीच जे नागरिकांची सुद्धा मागणी आहे की आर्थिक मदत जी आहे, नुकसान भरपाई जी आहे, ते सगळ्या मृत परिवारांना मिळायला पाहिजे। हा संपूर्ण जो तापा आहे आपण कंपनीकडे ओढलेला आहे, कंपनीकडे हा तापा आपल्याला जाताना दिसत आहे। आपण बघू शकता, हे जे सगळे गावकरी जे आहे पार्थिव जे घेऊन आहे ते या कंपनीकडे आलेले आहे। ही कंपनी आहे, या कंपनीकडे आलेले आहे। आणि पोलिसांचा मात्र खूप मोठा तगडा बंदोबस्त, असा पोलिसांचा तगडा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी आहे। खूप रोष या ठिकाणी आहे, खूप रोष या ठिकाणी दिसून येत आहे। बघू शकता, हा रोष बघू शकता गावकऱ्यांचा तुम्ही, खूप मोठा रोष या ठिकाणी आहे। हे बघू शकता रोष, कारण गावकऱ्यांची मागणी आहे की ते पूर्ण पार्थिव शव जे आहे ते पार्थिव ते कंपनीमध्ये त्यांना न्यायचे आहे। म्हणून बघू शकता हे मोठा पोलीस मात्र प्रतिकार करीत आहे, त्यांना जाण्यापासून इथं रोकत आहे। पोलिसांची खूप इथे तारांबळ उडताना दिसत आहे। लोकांचा आक्रोश लक्षात घेता पोलीससुद्धा तेवढ्याच मजबूतीने जो आहे तो सामना करताना या ठिकाणी आम्हाला दिसत आहे। बघू शकता तुम्ही, ते दृश्य जे आहे WS News वरून तुम्हाला हे दाखवत आहो, धामणा गावामधून। लोकांची एकच मागणी आहे की ते जे शव आहे पार्थिव जे आहे सगळ्या मृतकांचं, ते कंपनीमध्ये त्यांना घेऊन जायचं आहे। त्याकरता या ठिकाणी जे संपूर्ण गावकरी जे आहे या ठिकाणी एकवटलेले आहे। पण बघू शकता हे चित्र जे आहे अत्यंत महत्त्वाचं दृश्य हे WS News तुम्हाला दाखवत आहे। त्यांना न्याय पाहिजे, गावकऱ्यांना न्याय पाहिजे, आणि कंपनी बंद करण्याची सुद्धा त्यांची एक मागणी आहे। ये तो
पोलिसांचा बंदोबस्त मात्र या ठिकाणी तकडा बंदोबस्त असा पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि नागरिकांचा पण आक्रोश तेवढाच आहे. एकदम खतरनाक दृश्य या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. कंपनीमध्ये जे आहे पार्थिव घेऊन जात आहे पण पोलीस त्यांना मज्जाव करताना या ठिकाणी दिसत आहे. पोलिसांनी थांबवलेलं आहे. बघू शकता गाववाले जे आहे एकदम आक्रमक झालेले आहे. या ठिकाणी आक्रमक दृश्य जे आहे या ठिकाणी वरून दिसत आहे. बघू शकता काय आम्हाला हेच म्हणा आमची भाषा गेली आम्हाला कंपनी मालकांना सांगायला पाहिजे बस त्याची मुलाखत घेणं आहे आम्हाला आणि आम्ही आमच्या घरी प्रेत घेऊन जातो. मी काय म्हणतो काल आम्ही जेव्हा एक एक लाश काढली बाहेर तर त्यावेळेस तिथे कोणीच नव्हतं मजबूत आणि स्वतः आम्ही हाताने आपल्या आपल्या पूर्ण हाताने स्वतः आम्ही आणि बाहेर काढल्या. एक गाडी नाही घोडा नाही तिथे स्वतः काही आम्ही कसे इंटरेस्ट घेत आहे. मी काय म्हणतो तिथून आम्ही ना न्यावत काल दोन चार आपल्या पेशंट वाचले असते पर ते पेशंट वाचून राहिले का आमचे लोक साधन नाही अम्बुलन्स नाही आम्ही ना गाडीनं मोटरसायकल पेटू द्या इथंच आम्ही ना काय कंपनीच्या आतमध्ये जाऊन काय मागणी करणार. आम्हाला मागणी हे करायची आहे मालकासोबत बोलून हय का बा अशानं असं झालं तर याच्यावर आई वडिलाला काय आहे तुम्ही पेस टू पेस बोला चेक टू चेक करून पाहिजे पूर्ण चेक पाहिजे आधारावर स्वतःचा आधार घेऊन बोलणं करून जे आहे फोकड आश्वासन नको ते आम्हाला आर्थिक मदतीचे चेक पाहिजे या मागणीसाठी जे आहे ते गावकरी या ठिकाणी आलेले आहे आणि गावकऱ्यांचं जे या ठिकाणी एकदम आक्रमकता बघून जे आहे पोलिसांनी सुद्धा त्यांना रोखण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. नक्कीच त्यांच्या मागण्या आहे काही ते कंपनी मालकासोबत त्यांची भेटण्याची सुद्धा इच्छा या ठिकाणी दिसत आहे. पण एकंदरीतच सगळं गावकऱ्यांमध्ये रोष या ठिकाणी धामणा गावामध्ये दिसून येतो. मी बघू शकतो या सगळ्या ॲम्ब्युलन्समध्ये जे आहे जे पार्थिव देह जे आहे या ॲम्ब्युलन्समध्ये आणण्यात आलेली आहे. आपण बघू शकतो थोडं नक्कीच जे ह्या ॲम्ब्युलन्समध्ये सुद्धा मी तुम्हाला शो दाखवण्याचा प्रयत्न करतो. दादा हे कोणाचं आहे शीतल तुम्ही कोण आहे भाऊ आहे भाऊ आहे तुम्ही भाऊ आहे काय आता खूप दुर्दैवी घटना झालेली आहे तुमची काय मागणी राहील कंपनीकडे जे लोकांची मागणी आहे ते आपली मागणी राहील. न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे आपल्याला लहानची मुलगी आहे तिला. नक्कीच हे बघू शकता हे शीतल चतक या महिलेचं हे शो आहे आणि ही सगळे शो जे आहे कंपनीकडे त्यांनी वळवली. आता दुसरा दोन्ही साईडचे रस्ते जे आहे जाम झालेले आहे. हा रस्ता जो आहे जो इकडे नागपूरकडे जाणारा रस्ता सुद्धा थांबवण्यात आलेला आहे. मी हे सुद्धा दृश्य तुम्हाला दाखवतो. हे का पूर्ण हायवे रोड जो आहे पूर्ण हायवे रोड आता सध्या ब्लॉक करण्यात आलेला आहे. दोन्ही बाजूचे जे वाहनं आहे ते थांबवण्यात आलेलं आहे. बघू शकता हे जे आहे परिवहन मंडळाची बस या ठिकाणी थांबलेली आहे आणि नक्कीच आणखी किती वेळ हा जो आहे आंदोलन या ठिकाणी चालेल हे सांगता येणार नाही. पण मात्र आता जो अमरावती हायवे जो आहे तो दोन्ही बाजूचा ब्लॉक करण्यात आलेला आहे. नक्कीच बघू शकता हे बघा बघा यामध्ये जे आहे सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नक्कीच हे बघू शकता हे वाहन जे आहे या ठिकाणी थांबलेले आहे. पूर्ण वाहन जे आहे बस सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे. नक्कीच
अमरावती जो हा महामार्ग आहे तो थांबवण्यात आलेला आहे. दोन्ही बाजूचा महामार्ग या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे. गावकऱ्यांमध्ये खूप मोठा रोष दिसून येत आहे आणि याचा त्रास जो आहे आता सर्वसामान्यांना होताना सुद्धा या ठिकाणी दिसत आहे. बघू शकता मोठा आक्रोश या ठिकाणी दिसून येत आहे. तुम्हाला संपूर्ण दृश्य जे आहे WS न्यूज वर आहे. काय झालं? नक्कीच पैसे भेटलेले नाही म्हणते अजून. त्यासाठी सगळे हे जे आंदोलन करते जे आहे या ठिकाणी हायवे वर आलेले आहे. अमरावती नागपूर महामार्ग हा आहे आणि इथे ब्लॉक करण्यात आलेला आहे. बघू शकता कंपनीमध्ये त्यांची जाण्याची इच्छा आहे. पूर्ण पार्थिव घेऊन जे आहे कंपनीमध्ये घेऊन जाणार. बस बघा हे नागपूर वरून अमरावतीकडे जाणारा हा मार्ग आहे आणि हा सुद्धा या ठिकाणी ब्लॉक करण्यात आलेला आहे. गावकऱ्यांमध्ये खूप मोठा रोष आपल्याला दिसून येत आहे. बघू शकता पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे तरी सुद्धा या ठिकाणी मोठा रोष गावकऱ्याकडून दिसून येत आहे. बघू शकता या ठिकाणी रस्ता रोकच चक्काजाम झालेला आहे दोन्ही साईडचा. अमरावतीवरून नागपूरकडे जाणारा मार्ग त्याचप्रमाणे नागपूरवरून अमरावतीकडे जाणारा मार्ग सुद्धा इथे ब्लॉक करण्यात आलेला आहे. गावकऱ्यांनी तो मार्ग या ठिकाणी ब्लॉक केलेला आहे. संपूर्ण दृश्य जे आहे WS न्यूजवर आम्ही तुम्हाला थेट जे आहे दाखवत आहोत आणि गावकऱ्यांमध्ये खूप मोठा आक्रोश या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे. या साईडचं सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी ॲम्ब्युलन्स जे आहे ही या ठिकाणी ॲम्ब्युलन्स रोकल्या गेलेल्या आहे. जो मार्ग आहे यांच्यासाठी मोकळा करून दिला आहे पोलिसांनी. नागरिकांमध्ये शांतता राहावी म्हणून ही ॲम्ब्युलन्स जी आहे या ठिकाणी आता येताना आपल्याला दिसत आहे. या ॲम्ब्युलन्समध्ये शव आहे. या ठिकाणी जे आहे ॲम्ब्युलन्स आलेले आहे. बघू शकता ॲम्ब्युलन्समध्ये या हा शव आहे. हां एक बघा एक ॲम्ब्युलन्स आतमध्ये घेतलेली आहे.
की त्यांची सुद्धा तीच मागणी आहे की आम्हाला इथे तिढे शो जे आहे असं आहे शो तिथे राहू द्या म्हणून. नक्कीच जे आहे गार्डन मध्ये फिरते का रे बघू शकता एकदम गेट पाशी जे आहे पार्थिव जे त्याचं शरीर आहे ते नेण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी आणखी सुद्धा काही ॲम्ब्युलन्स काही ॲम्ब्युलन्समध्ये आणखी शव आहेत ते सुद्धा या ठिकाणी आतमध्ये घेत आहे. कुठेतरी नागरिक मग शांत होतील तर नक्कीच पोलिसांनी सुद्धा यामध्ये समजू हे जे ॲम्ब्युलन्समध्ये ज्या शव आहेत त्यांना ते आतमध्ये ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणखी ॲम्ब्युलन्स आतमध्ये घ्या असा आग्रह गावकऱ्यांचा या ठिकाणी दिसून येतो. मी तुम्हाला पोलिसांचा बंदोबस्त दाखवतो या ठिकाणी संपूर्ण चारही बाजूनी पोलिसांचा बंदोबस्त दाखवतो. बघा मोठा तकडा असा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे बघू शकता. शेकडो पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. चारही बाजूमध्ये आहे कंपनीचा बंदोबस्त आहे. गेटपासून जे आहे सगळं बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. मित्रांनो हे संपूर्ण दृश्य जे आहे आम्ही नागपूर जिल्ह्यातील धामणा या गावामधून तुम्हाला हे संपूर्ण दृश्य दाखवलेलं आहे. दुर्दैवी जी घटना आहे ती या गावामध्ये घडलेली आहे का बारूद कंपनीमध्ये स्फोट होऊन 6 कामगारांचा मृत्यू झालेला आहे. ही दुःखद घटना घडलेली आहे आणि नक्कीच त्यासाठी जे आहे तुम्ही आता संपूर्ण बातमी ही बघितलीच आहे. नक्कीच अशा प्रकारच्या घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे आणि कंपन्या आहे त्या कंपन्यांना ताकीद द्यायला पाहिजे की जेणेकरून अशा निरपराधात लोकांना बळी जायला नको. तर नक्कीच बघत रहा WBS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.